आपण या ज्या महिला पाहत आहात या महिला भारताची रत्न आहेत भारताची ही अनमोल रत्न आहेत अनमोल हिर्या आहेत अनमोल पाचू आहेत अनमोल ठेव आहे अनमोल कर्तृत्वाचे हे, हे दागिने आहेत या महिला नसून अतुलनीय कर्तृत्ववान भारताच्या या देणग्या आहेत यांच्याबद्दल जेवढं बोलल तेवढं थोडं आहे कर्तृत्व बारशाच बा भा, भारताचं नाव हे रोशन करणाऱ्या या शक्ती आहेत या देणग्या आहेत या मोती आहेत या हिऱ्या आहेत या पाचो आहेत अशा कितीतरी महिला आहेत की ज्यांनी भारताचं नाव रोशन केलं वेगवेगळ्या कार्यात आपला ठसा उमटवला भारताच्या या ज्या महिला आहेत असंख्य महिला अनंत महिला या फक्त हिंदू कोड बिलामुळं आज पुढं येऊन त्यांच्यात लस गुणवैभव संपन्नता दाखवून देतात डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू कोड बिल तयार केलं हे तयार करण्यासाठी त्यांना चार वर्ष एक महिना सव्वीस दिवस लागले अहोरात्र काम करून त्यांनी हिंदू कोड बिल तयार केलं आंबेडकर यांनी भारतातील सर्व धर्मातील जाचक रूढी परंपरा यातून स्त्रीची सुटका मिळावी म्हणून मसुदा लिहिला आणि हा मसुदा हा पूर्ण हिंदू स्त्रीसाठी होता स्त्री माता भगिन्यासाठी होता यातील आठ अधिनियम हिंदू विवाह विशेष विवाह दत्तक घेणे हिंदू वारस दुर्बल साधनहीन भरणपोषण वारसदार हिंदू विधवा पुनर्विवाह यासार यासारखे हे असे स्त्रियांना जे तारक निर्णय आंबेडकरांनी घेतले गेले आंबेडकर हे दलितांचे काही नव्हते आंबेडकर हे स्त्रियासाठी झटणारे देशासाठी झटणारे देशाचा भारताचा सुपुत्र हिरा हे होते हिंदू कोडबिल सादर करण्याच्या वेळी ही मंत्रीगणना होती स्त्रियासाठी झटणारे हिंदू स्त्रियासाठी लढणारे लढवये एकाके झुंज देणारे हे डॉक्टर आंबेडकर भारताला लाभलेलं अनमोल रत्न आहे याबद्दल कुणाचीही तिळमात्र शंका असू नये मात्र हे महिलासाठी हे कोडबिल होतं त्यांनी स्वतःच्या पदाचा त्याग केला राजीनामा दिला हे किती महिलांना ठाऊक आहे ते महिलांनी लक्षात घ्यावं हे कोडबिल सादर करत असताना आंबेडकरांचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याशी मतभेद होत असत मतभेद एवढ्यासाठी होत असत की राजेंद्र प्रसाद यांची जी वाढ झाली ती भारतातल्या धार्मिक रूढी प प्रथा परंपरा या त्यांच्यावर ठसलेल्या असल्यानं त्यांना हिंदू कोडबिलाविषयी विरोध होता मात्र पंडित नेहरू हे मात्र परदेशी शिकल्यामुळं परदेशी वास्तव्य केल्यामुळं त्यांच्यात बदल होता त्यांच्यात आधुनिक विचारसरणी होती समाजवाद होता समानता होती या घटकामुळं दोघांत राजेंद्र प्रसाद आणि पंडित नेहरू याच्यातही मतभेद होत असत मात्र पंडित नेहरूंचा या बिलाला पूर्णपणे पाठिंबे होता एवढंच काय या बिलापासून काही दोष तयार झाला तर स्वतःच्या माती घेण्याचंही सामर्थ्य त्यांनी दाखवलं होतं पंडित नेहरूंनी पूर्णपणे पाठिंबा दिला होता परंतु काँग्रेस पक्ष टिकवण्यासाठी त्यांनी एकच गोष्ट केली ती म्हणजे हे बिल लवकरात लवकर त्यांनी मान्य नाही केलं इलेक्शन होऊ दिलं निवडणुका होऊ दिल्या होऊ दिल्यानंतर हो त्यांनी ते करून दाखवलं आता यामध्ये सामंजस्याची भूमिका दाखवली ती सरदार वल्लभभाई पटेल यांनी सरदार वल्लभभाई पटेल हे बिलाच्या विरोधातही नव्हते आणि बिलाच्या बाजूनही नव्हते मात्र राजेंद्र प्रसाद यांना समजावण्याचं काम त्यांनी प्रामुख्यानं बजावलं राजेंद्र प्रसाद यांनी बिलाच्या विरोधात पंडित नेहरूंना खरमरीत पत्र लिहिलं होतं ते खरमरीत पत्र त्यांनी लिहू पाठवू दिलं नाही फक्त त्यांनी सांगितलं की ज्यावेळी मिटिंग होईल ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी चर्चेत तुम्ही बोला तुम्ही पत्र पाठवू नका असा पंडित नेहर पंडित नेहरूंना पाठवलेल्या पत्र टाळण्यात ताल। आलं आणि त्या पत्रातील उल्लेख हा मिटिंगमध्ये चर्चेमध्ये सहभाग केला गेला, गेला आणि राजेंद्र प्रसादांनी ते बोलून दाखवलं परखडपणे त्यांनी ते व्यक्त बोलून दाखवलं आणि आंबेडकरांविषयी त्यांचे मतभेदही तिथं ते उघड झाले हिंदू कोड बिलाला झालेला विरोध त्यांचा तिथं थे पूर्णपणे उघड झाला तर पु हे जे पूर्वांपार चालत आलेले रूढी परंपरा ज्या होत्या त्या परंपरा डॉक्टर आंबेडकरांना मान्य नव्हत्या स्त्रीला मुक्त करायचं होतं स्त्रीचं जगणं चूल आणि मूल एवढंच होतं चूल ही त्यांच्या आज्ञेत नव्हती मूलही त्यांच्या आज्ञेत नव्हतं फक्त चालेरी तिने झगडून गेलेली स्त्री कशी बशी जगत होती एक वेळ दलित अस्पृश्य शुद्र हे कशेच बसेच जगत होते परंतु स्त्रीला त्याच्याहून वेदना होती तर या बिलोच्या विरोधात राजेंद्र प्रसादानी आवाज उठवल्यानंतर करपत्री महाराजांनी संतांचा एक मोर्चा आणला संसदेवर आणि या मोर्चाचं नेतृत्व केलं होतं करपत्री महाराज यांनी करपत्री महाराज यांचा पूर्णपणे विरोध होता तर त्यांनी त्यावेळी घोषणा दिल्या गेल्या आंबेडकरांना देशद्रोही म्हटलं गेलं हिंदू धर्मनाशक म्हटलं गेलं अशा घोषणा दिल्या गेल्या आणि हिंदू आहे असं म्हटलं गेलं आंबेडकर स्त्रियासाठी हिंदू देशासाठी हे अमोल असं काम करत होते अतुलनीय काम करत होते त्याला असा हा विरोध होत होता की ज्यांच्या ज्यांच्याच स्त्रियांना स्वातंत्र्य मिळणार होतं ज्यांच्याच घरातलं वातावरण चांगलं होतं त्यामुळं देश चांगला महासंपन्न होऊ शकत होता महासत्ता होऊ शकत होता त्या देशात त्याच घटनेला स्त्रियांच्या स्वायत्ततेला समानतेला विरोध केला गेला राजेंद्र प्रसादाने ते बिल नाकारलं गेलं नाकारले गेल्यानंतर डॉक्टर बा बा, बा बा बाबा बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला परंतु हे डॉक्टर आंबेडकरांनी महिलासाठी केलं हे किती महिलांना माहिती आहे हे मोठं गुण आहे असो महिलांनी याची जाणीव घ्यावी परंतु हे बिल नाकारले गेलं तरी निवडणूक झाल्यानंतर पंडित नेहरू जसा पाठिंबा देत होते तसे या बिलाचे चार घटकात रूपांतर केलं आणि हिंदू कोड बिल बाबासाहेबांच्या राजीनाम्यानंतर हे मान्य केलं गेलं हिंदू विवाह कायदा वारसक अज्ञान पालक हिंदू दत्तक पोडगी कायदा हे मान्य केलं आणि हे ते ज्यावेळी त्यांचा खोड कोडबिल सादर करण्यात आलं त्यावेळी त्यांनी ते, ते मंत्रिमंडळातून बाहेर पडले मान्य न झाल्यामुळं त्यांनी कायदे मंत्रालयावर लात मन मं, मंत्रिपदावर लात मारली आणि राजीनामा दिला हिंदू स्त्रीला या जखडलेल्या बांधातूर सोडवण्यासाठी त्यांनी काम केलं परंतु या जुन्या जुनाट कर्मट लोकांनी त्यांना विरोध केला त्यावेळी आंबेडकरांनी पक्षाचा राजीनामा देऊन मंत्रिपणाचा राजीनामा देऊन नवीन पक्ष काढला कारण त्या पक्षामध्ये न्याय मिळाला नाही हिंदू कायदा वारस कायदा अज्ञान पालकत्व कायदा पोळगी कायदा हे जरी मान्य नंतर झाले परंतु त्या ते अगोदर त्यांना आपला स्वतःचा पक्ष काढावा लागला आणि त्या पक्षाचं नाव आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यालाच आर पी आय असं म्हटलं जातं तो एका जातीचा पक्ष नव्हता पूर्ण भारतीयवासियाचा प्रत्येक जणाचा तो पक्ष होता रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया पूर्ण भारतीयांचा डॉक्टर बाबासाहेब